सुखापूर येथील एकता मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती रविवारी साजरी करण्यात आली. या निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यास परिसरातील रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सुखापूर येथील एकता मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी केले होते. त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते चहुशेठ पोपेटा, भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, सभापती अॅडव्होकेट मनोज भुजबळ, प्रकाश पिनेदार, नगरसेविका अॅडव्होकेट फृचाली वाघमारे, भाजपचे पाली देवत जिल्हा परिषद अध्यक्ष किशोर सुरते, युवा मोर्चा सरचिटणीस धर्मा काकडे, आरपीआयचे अमोल इंगोळे, महिला मोर्चाच्या लीना पाटील, माजी नगरसेविका वर्षा नाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 127व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना या ठिकाणी मनापासून अभिवादन करत असताना आज या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गीतांचा सुमधुर असा नजराणा आपल्यासमोर पेश केला जातो आणि त्याच्यातला प्रत्येक एक शब्द जो आहे हा निरखून पारखून त्याच्यामध्ये वापरलेला आहे. त्यामुळे ज्या काही भावना आम्हाला गद्य स्वरूपामध्ये व्यक्त करायच्या आहेत भाषणाच्या माध्यमातून, त्या पद्य स्वरूपामध्ये तालाच्या ठेक्यावरती आल्या तर मुलं किती आनंदानं बेभान होऊन त्यामध्ये नाचतात, सहभागी होतात, ती भावना त्यांच्या अंतःकरणाला जाऊन पोचते आणि त्यामुळे या ठिकाणी खूप भाषण करण्यापेक्षा अशा पद्धतीचं एखादं या ठिकाणी गीत व्हावं हीच आपल्या सर्वांची इच्छा असेल आणि त्यामुळे दरवर्षी आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सातत्यानं उपस्थित राहता. अमित जाधव यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतो. डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी होणारा हा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सारी मंडळी, म्हटलं आबाल वृद्ध असं म्हटलं पाहिजे, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सारी मंडळी जमलेली आहे, या प्रत्येक गीतामधून आपल्याला एक अतिशय या ठिकाणी प्रेरणादायी असा संदेश मिळतोय. हा संदेश सातत्यानं घेऊन आपण काम करत राहावं यासाठी मनापासून शुभेच्छा देतो.